अगदी सर्वांची आवडीची भाजी जी लग्न समारंभ असो किंवा कुठलाही कार्यक्रमात आवर्जून बनवली जाणारी आणि ज्या पद्धतीने आचारी बनवतात अगदी त्याच पद्धतीने बनवली जाणारी चविष्ट झणझणीत आणि झटपट होणारी वांगे बटाट्याची रस्सा भाजी तयार आहे. नमस्कार, मी सरोज. मराठी फूड कल्चरमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. वांगे बटाटा रस्सा भाजीसाठी इथे मी 300 ग्रॅम फ्रेश वांगी आणि 2 बटाटे घेतलेले आहेत. बाजारातून वांगे घेताना अशी कोवळी, काटेरी आणि छोटी वांगी घ्यायची. छोटी नसली तर मीडियम घेतली तरी चालतील. त्यानंतर वांग्याला असं मधोमध कापून घ्यायचं आहे, म्हणजे वांग्याला कीड वगैरे लागली असेल तर ती आपल्याला लगेच दिसते. आणि ह्या भाजीसाठी वांगे आपल्याला बारीक न कापता एक एक वांग्याच्या 4 फोडी करून घ्यायचे आहेत. म्हणजे थोड्या मोठ्या आकारात आपल्याला वांगे इथे कट करून घ्यायचे. तर हे बघा, आपण वांगे इथे पूर्ण कट करून घेतलेले आहेत आणि एकीकडे कापलेली वांगी आपल्याला मिठाच्या पाण्यात टाकायची आहेत. त्यासाठी पाण्यात मीठ टाकून घेऊ. आता पाण्यात मीठ टाकायचं कारण म्हणजे वांग्याचा कडसरपणा कमी होतो वांगे मिठाच्या पाण्यात धुतल्यामुळे, आणि वांगे काळेसुद्धा पडत नाही असं मिठाच्या पाण्यात वांगे बुडवून ठेवल्याने. आणि हे 2 बटाटे आहेत, त्याचे साल काढून बटाटेसुद्धा आपल्याला असे थोडे मोठ्या आकाराचे, म्हणजे मीडियम साईजचे कापून घ्यायचे आहेत. कारण या वांगे बटाट्याच्या भाजीत ना वांगे आणि बटाटे बारीक कट केल्याने ते गळतात आणि पाहिजे तशी चव आपल्याला भाजीला येत नाही. आणि बटाटे कट करून झाल्यावर आपल्याला हे बटाटे पाण्यात टाकून ठेवायचे आहेत जेणेकरून ते काळे पडणार नाही. तर इथे आपले वांगे आणि बटाटे स्वच्छ धुवून मी पाण्यात ठेवलेले आहेत. आता भाजीसाठी मसाला बनवून घेऊ. तर मसाल्यासाठी मिक्सरच्या भांड्यात घेणार आहे 3 टेबलस्पून किसलेलं सुकं खोबरं, मग 10 ते 12 लसूणच्या पापड्या, अद्रकचे काही तुकडे. तर इथे आपलं वांगे बटाटा भाजीसाठी आपण हे वाटण बनवून घेतलेलं आहे. आता नेक्स्ट पॅनमध्ये तेल टाकू भाजीसाठी 2 टेबलस्पून. या भाजीत ना तेल थोडंसं जास्तच लागतं. तेल गरम झाल्यावर त्यात जाणार आहे मोहरी 1 टीस्पून, मग जिरं घालणार आहे 1 टीस्पून. जिरं छान फ्राय झाल्यावर आपण भाजीसाठी जे वाटण केलं होतं ते यात फ्राय करायला टाकून घेऊ. इथे आपल्याला गॅस मीडियम फ्लेमवर करून 1/2 मिनिट हे वाटण छान फ्राय करून घ्यायचं आहे. जनरली मोठ्या कार्यक्रमात ह्या अशा काही ठराविक भाज्या असतात त्यात खूप सारे मसाले किंवा वाटण वगैरे वापरलं जात नाही, पण तरीही त्यांची चव अप्रतिम लागते. तर तशीच भाजी आज आपण इथे बनवतोय. इथे बघा, खोबऱ्याचा थोडासा कलर चेंज झालेला दिसतोय, तेव्हा आपल्याला कढीपत्ता यात ॲड करायचा आहे. कारण मस्त टेस्ट येते कढीपत्त्यामुळे भाजीला. हळद घेते मी 1/2 चमचा. 1-10 ते 12 सेकंद आपल्याला ही हळद परतवून घ्यायची आहे. हळद परतवून झाल्यानंतर आपल्याला यात बटाटे टाकून घ्यायचे आहेत आधी, कारण बटाटे शिजायला वेळ लागतो आणि वांगी पटकन शिजतात. आता थोडंसं मीठ टाकून आपण हे बटाटे शिजवून घेणार आहोत. मीठ व्यवस्थित बटाट्यात मिक्स करून झाल्यानंतर 1-5 मिनिट आपल्याला पॅन कवर करून हे बटाटे शिजवून घ्यायचे आहेत. तर इथे आपले 5 मिनिट झालेले आहेत, पॅन उघडून बघू. बटाटा आपण इथे अर्धवट शिजवून घेतलेला आहे, पूर्ण आपल्याला इथे बटाटा शिजवायचा नाही आहे. आणि मग यात आपण कापलेली वांगी ॲड करणार आहोत. वांगी थोडी मऊसर असतात म्हणून बटाट्याच्या तुलनेत त्यांना शिजायला पण वेळ कमी लागतो, म्हणून आपण बटाटा आधी शिजवतो नंतर वांगी शिजवून घेणार आहोत. वांगी परतवून झाली की यात आपण थोडेसे कोरडे मसाले घालणार आहोत. त्यात लाल तिखट घेते मी 1/2 टेबलस्पून, मग गरम मसाला घेणार आहे 1 टेबलस्पून, त्यानंतर धनेजिरे पावडर घालणार आहे 1 टेबलस्पून. जर तुमच्याकडे गरम मसाला नसेल तर तुम्ही गोडा मसालाही वापरू शकता, पण थोडंसं प्रमाण मग वाढवून घ्यायचं. आणि तिखट मसाला बाकी स्पाइस लेवलनुसार तुम्ही ॲडजस्ट करू शकता, पण आचारी स्टाईल करतो आहे ना तर थोडी चमचमीतच छान लागते ही भाजी. मग रश्श्यासाठी आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. आता तुम्ही म्हणाल पातळ दिसते भाजी तर दाण्याचं कूट किंवा प्युरी वगैरे ॲड करायची का, तर काहीच गरज नाही आहे आपल्याला ह्या भाजीत प्युरीची. तर इथे आपल्याला 1 उकळी आल्यानंतर मीठ टाकून घ्यायचे अंदाजानुसार, आणि मिक्स करून झाल्यावर 1-5 ते 6 मिनिट मीडियम फ्लेमवर पॅन कवर करून ही भाजी शिजू द्यायची आहे. 5 ते 6 मिनिटांनी तुम्ही बघू शकता मस्त तेल आलेलं आहे आपल्या भाजीला. सुरुवातीला किती पातळ दिसत होती ही भाजी, पण कुठलंही वाटण किंवा दाण्याचं कूट न टाकता मस्त परफेक्ट झालेली आपली वांगे बटाट्याची रस्सा भाजी. खूप घट्टही नाही आहे आणि खूप पातळही नाही आहे. आता कोथिंबीर टाकून मिक्स करून घेऊ भाजीला. लग्न समारंभात किंवा कुठल्याही मोठ्या कार्यक्रमात अगदी अशाच प्रकारे भाजी केली जाते. म्हणजे हे बघा, वांगे बटाटे तर परफेक्ट शिजलेच पाहिजे, पण त्याचा गाळ अजिबात झाला नाही पाहिजे. आणि रस्स्याची कन्सिस्टन्सी अशी असली पाहिजे, खूप पातळी नाही आणि खूप घट्टही नाही. तर अशा प्रकारे आज आपण बनवली आहे झटपट होणारी, अतिशय चविष्ट आणि चमचमीत
पारंपरिक महाराष्ट्रीयन डिश ती म्हणजे वांगे बटाट्याची रस्सा भाजी। आता सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊ आपली वांगे बटाट्याची भाजी। तर बघताच तोंडाला पाणी अशी टेस्टी वांगे बटाट्याची भाजी, तुम्ही मसाले भातासोबत असो किंवा चपातीसोबत असो किंवा नुसते आपल्या साध्या भातासोबत खाऊ शकता, खूपच छान लागते।